श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 298,24,86,000 अंदाजपत्रकास आधी सभेची मंजुरी देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 248,43,36,36,000 रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरून 298,24,86,000 रुपयांच्या अंदाजपत्रकाला अधिसभेनं एकमतानं दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात 49,81,50,000 रुपये इतकी तूट दर्शवण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात बुधवारी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिलं. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांनी अंदाजपत्रक सादर केलं. विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्यानं 5 टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत, विकास योजना भाग 1, शासनानुदान तसंच विकास योजना भाग 2, विद्यापीठ निधी अशा 5 टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आलं. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अधिसभा सदस्यांनी चर्चा करून दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला एकमतानं मंजुरी दिली.